नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। आज जागतिक महिला दिन। आज महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो, त्यांनी केलेल्या कामाचं कोड कौतुक केलं जातं। आज ज्या पद्धतीने महिला स्वतंत्रपणे समाजात वावरू शकते, विविध क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकते, त्यासाठी लागणारे बळ ज्या थोर समाजसुधारकांनी त्यांना दिले, त्यांना मात्र विसरून चालणार नाही। स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र झटणारे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो लढा दिला, तो लढा कोणत्याही स्त्रीने विसरता कामा नाही। आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी दिलेल्या लढ्याबाबत जाणून घेणार आहोत। स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल, त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजित असतो, असे बाबासाहेबांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते। आणि म्हणूनच समाजाच्या प्रगतीचा पाया भक्कम व्हावा, यासाठी स्त्रियांना स्वातंत्र्य, न्याय आणि हक्क मिळवून देणे किती महत्त्वाचं आहे हे बाबासाहेबांनी जाणलं होतं। स्त्रियांना कायदेशीररित्या सक्षम बनवणे किती गरजेचे आहे हे बाबासाहेबांना कळून चुकले होते। त्यासाठी त्यांनी 1947 पासून जवळपास 4 वर्षांहून अधिक काळ कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते। स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले। स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांची अशी इच्छा होती की जाचक रूढी आणि परंपरांमधून स्त्रियांना मुक्त करावे, आणि म्हणूनच त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले। हे बिल 7 वेगवेगळ्या घटकांशी निगडीत कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते। या 7 घटकांमध्ये मृत्यूपत्र न करता मृत पावलेल्या व्यक्तीच्या मालमत्तेच्या हक्कांबाबत, मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार, पोटगी, विवाह, घटस्फोट, दत्तक विधान, अज्ञानत्व व पालकत्व असे होते। या बिलाद्वारे बाबासाहेबांनी एक विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता, स्त्रियांना संपत्तीमध्ये समान वाटा आणि सर्व कायदेशीर बाबींमध्ये समान संधीची तरतूद केली होती। 1951 ज्यावेळी संसदेत हिंदू कोड बिल फेटाळले गेले, त्यावेळी बाबासाहेबांनी अत्यंत दुःखी कष्टी होऊन कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला। भारतीय स्त्रियांच्या हक्कासाठी केवढा मोठा त्याग बाबासाहेबांनी केला। हिंदू कोड बिल संमत व्हावे म्हणून बाबासाहेब एकटेच योद्ध्यासारखे लढले, परंतु दुर्दैवाने सत्र संपताना या बिलाची केवळ 4 कलमेच मंजूर झाली होती। भारतीय स्त्रीवर बाबासाहेबांनी केलेले उपकार मरेपर्यंत न फिटणारे आहे, परंतु याची जाणीव खरंच किती महिलांना आहे हाच मोठा प्रश्न आहे। बाबासाहेबांचे कष्ट निरर्थक ठरले नसून ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हात घेण्यात आला। हिंदू कोड बिलाचे 4 वेगवेगळे भाग करून हे 4ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले। ते 4 कायदे म्हणजे हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा, हिंदू दत्तक व पोटगी कायदा। या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडण्यास सुरुवात झाली। एवढेच नाही तर भारतीय महिला कामगारांसाठी मॅटर्निटी बेनिफिट बिल पहिल्यांदा सभेसमोर चर्चेसाठी आणणारे आणि स्त्रियांना बाळंतपणासाठी हक्काची वैद्यकीय रजा मिळाली पाहिजे म्हणून आग्रही असणारे बाबासाहेब पहिलेच सदस्य होते। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट अस्तित्वात आला। बाबासाहेबांनी केंद्रीय कामगार मंत्री म्हणून काम करत असताना समान काम समान वेतन ही क्रांतिकारी संकल्पना राबवली व महिलांना समान वेतनाचा कायदेशीर हक्क मिळवून दिला। भारतीय स्त्री पुरुषांना असलेल्या मतदानाचा अधिकार हा मुद्दा कधी काळी वादाचा आणि असंवेदनशील असू शकतो यावर कदाचित आज आपला विश्वास बसणार नाही। भारतात पूर्वी स्त्रियांना मतदानाचा अधिकार देखील नव्हता, तो हक्क देखील संविधानामुळे स्त्रियांना मिळाला आहे। त्याचबरोबर कायद्याच्या तरतुदीतून बालविवाह, केशवपन, सती अशा विविध कुप्रथांना बाबासाहेबांनी कायमची मुठमाती दिली। आजची स्त्री जी काही प्रगती करत आहे किंवा विविध क्षेत्रामध्ये नाव कमवत आहे, त्याचबरोबर आपल्यावरील अन्यायाविरोधात ती आज दाद देखील मागू शकते। या सर्व प्रकारच्या हक्कांचे किंवा स्त्री उद्धाराचे श्रेय केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते।